नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गणेश देवडुजर, सुमार आज नंबर सहा। आज आपण इयत्ता नववीतील पहिली कविता संत नामदेवांची नामायची वाणी बघणार आहोत। तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। या संतांच्या बाबत कवितेतून मराठी साहित्यातील कावड आहे विपुल भर पडलेली। संत नामदेव भागवत धर्माचे पहिले प्रसार नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञान दीप लावू जगे असे म्हणणाऱ्या नामदेवांनी आपल्या अभंगाचे आणि कर्तृत्वाचे माध्यमाने समाजाला मानवता, भूतदया, शांती, सर्वभूती प्रेमभाव यांची मूल्ये शिकवली। प्रस्तुत नामदेवांचे काव्य गौडणी या प्रकाराने ओळखले जाते। भक्ती आणि प्रेमभाव या दोन्हीचा संगम असणाऱ्या गौडणी ज्ञानेश्वरांपासून सर्व संतांनी रचलेले आहे। कृष्ण भक्तीपर गौडणीच्या मधून देव आणि भक्त यांच्यातील आगळे वेगळे नाते संतांनी व्यक्त केलेले आहे। तर संत नामदेवांचे नामायश्वरी यात संत नामदेवांनी दोन अभंग रचलेले आहेत। तर आज आपण पहिला अभंग जो आहे मल्हार मोळी हा बघणार। संत नामदेव यांनी अतिशय सुंदर पद्धतीने हा अभंग रचलेला आहे। ते म्हणतात की मल्हार मोळी गगनी दाटी। मल्हार हा एक सूर आहे आणि तो पावसाळ्यात गायला जातो। पावसाचे ढग आकाशात जमले की गायकाच्या मनात मल्हाराचा सूर जमतात। म्हणजे मल्हार आणि मोळी यांचे जसे नाते आहे तसेच नाते संत नामदेवांनी देव आणि भक्त यांच्यात आहे असे सांगितलेले आहे। मग अशा देवाला बघण्यासाठी सर्व भक्त आतुर असतात। भक्तच काय तर निसर्ग सुद्धा देवाला बघण्यासाठी आतुर आहे असं वर्णन संत नामदेवांनी प्रस्तुत काव्यातून केलेलं आहे। मल्हार मोळे गगनी दाटी विजू खरे गर्जने लगे माये हे म्हणतायत की मल्हार मोळे गगनी दाटी। गगन म्हणजे आकाश, मल्हार मोळे मोळे म्हणजे ढग मेघ पाऊस जे ढग चालताय तर त्याची जी दाटी झालेली आकाश आहे तर ते सुद्धा आतुर झालेले आहे। त्यांना माहिती आहे की परमेश्वर कृष्ण जमिनीवर गोपींसोबत खेळतोय। तर असे मोहकूप बघण्यासाठी ढग आणि वीज सुद्धा आतुर आहे म्हणजे निसर्ग सुद्धा आतुर झालेला आहे। तर त्या ढगातील पावसाला सुद्धा पावसाच्या रूपाने ते ढग जमिनीवर बरसणार आहे आणि या कृष्णाचं स्वरूप रूप बघणार आहे आणि स्वतः खूप आनंदित होण्यासाठी म्हणजे रूप बघण्यासाठी आतुर झालेला आहे। मल्हार मोळे गगन दाटीने विजू खळे गर्जिलेले जे माय आणि विजा चकाकत आहे। फक्त ढगन नाही तर विजा सुद्धा आतुर झालेल्या आहेत किंवा ढग पावसाच्या रूपाने जेव्हा बरसणार आहे तर कृष्ण जिथे आहे तिथे तो बरसायला तत्पर झालेला आहे आणि म्हणून कदाचित बीजाने त्या ठिकाणी शंकावे आणि जे रूप आहे देवाचं ते पावसाला दिसावं या हेतूने सुद्धा बीजा सुद्धा सतावत आहे। म्हणजे बीजा पण आतून झालेले आहे आणि ढग पण आतून झालेले आहे असा दुहेरी अर्थ या ठिकाणी आहे। मल्हार मोळे गगने दाटीने विजू खळे गर्जिलेले जे माय विजू म्हणजे बीजा खळे म्हणजे ज्या ठिकाणी खळे याचा अर्थ शेत किंवा ज्या ठिकाणी धान्य साठवण्याची जागा असते या ठिकाणी कृष्ण जिथे खेळतोय अशी जागा म्हणून त्या ठिकाणी ती जागेचं नाव खळे घेतलेलं आहे। तर त्या ठिकाणी कृष्ण खेळतोय बरडतोय तर त्या ठिकाणी पाऊस पडण्यासाठी आतुर झालेला आहे असं या दोन पंक्तीमधून आपण बघतोय। नंतर गोविंद पहायला उतरी कैसे वरिष्ठ आहे म्हणून झालेली माय मग अशा गोविंदाला बघण्यासाठी तो पाऊस तत्पर झालेला कैसे वरिष्ठ आहे काय बरसतोय जमिनीवर कशासाठी आतुर झालेला आहे तर देवाचं रूप बघण्यासाठी तो आतुर झालेला आहे। मधुधारे की माळे म्हणजे फक्त धाराच नाही तर ती धार मधु झालेली मधु म्हणजे मग मधासारखी गोडी त्याच्या झालेली कारण तो तत्पर झालेला आहे देवाचं स्वरूप बघण्यासाठी आणि जो आनंद त्याचा अंतर्मनात झालेला आहे तो आनंद त्याच्या धारेद्वारे आपल्याला दिसतोय। अतिशय उच्च कोटीचं असं वर्णन संत नामदेव
कमी केलेला आहे. आपण पुन्हा याचा अर्थ बघू. मल्हार मावळे गगने दाटे विजू खडे गर्जने के मारे गोविंद पहाया लवकरे कैसे वरुष काहे मधून आले के मारे. पुन्हा या चार ओळीचा आपण अर्थ बघू. तर मल्हार मावळे गगने दाटे आकाशामध्ये दाटून आलेला आहे आणि कृष्णाचं स्वरूप बघण्यासाठी ते आतुर झालेले आहे आणि मधुधारीच्या रूपाने ते बरसतात कृष्णाचं रूप बघण्यासाठी. नंतरच्या कड्यामध्ये मोराचं उदाहरण संत नामदेवाने केलेलं आहे. मोर पाऊस पडला की तो नाचतो पण या ठिकाणी पाऊस पडल्यामुळे त्याला आनंद झालेला आहे. तर देवाचं रूप त्यांनी पाहिलं, कृष्णाला खेळताना तो पाहतो आणि त्याचा तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या नाचण्यावर म्हणजे या कृष्ण मोराच्या नाचण्यावर दिसतोय. आनंदमय नाचले आपल्या तो आपोआप नाचू लागतोय. त्याचं कृष्णाचं स्वरूप त्याने पाहिलं आणि तो थुई थुई नाचू लागलेला आहे. आनंदमय आनंदाने तो मोर नाचू लागलेला आहे. प्रेमे निर्गंध झाले असेल मोराचा कंठ तो निळा असतो. शंकर भगवानाचा कंठ निळा झाला होता विष प्राशन केल्यामुळे. या ठिकाणी मोराला निरकंठ म्हटले संत नामदेवांनी कारण कृष्णाचं निळं सर्व स्वरूप मोराने निहाळलं आणि ते निहाळल्यानंतर त्याचा जो कंठ आहे तो निळा झालेला आहे असं एक उच्चकोटीचं असं एक वर्णन पुन्हा आपण या ठिकाणी पाहतोय. आनंद मयुरी नाच आनंद मयुरी नाचली आपल्याचे प्रेमी निरकंठ झाले कैसे. नंतरच्या कड्यामध्ये नामया स्वामी दृष्टी सोजवळ जीव लागला गोपाळा हे माये जीव लागला गोपाळा हे माये. मग अशा स्वामीला बघण्यासाठी सगळे आतुर झालेले आहेत आणि ज्यांनी पाहिले तर त्यांचा जीव त्या देवामध्ये गुंतलेला गुंतून गेला आहे. जीव त्यांचे त्या देवात लागून गेलेला आहे. अशा प्रकारे या छोट्याशा वर्णामध्ये निसर्ग सुद्धा कशा प्रकारे आतुर झालेला आहे त्या देवाला बघण्यासाठी कृष्णासाठी करण्यासाठी या ठिकाणी दिलेले. म्हणजे देव आणि भक्त यांच्याशी जे अभेद्य नाते ते नाते या ठिकाणी संत नामदेवांनी वर्णन केलेलं आहे. अतिशय सुरेख असा अभंग आहे.